मराठी शाळा प्रेझेंट्स आय एन इन इनचे शब्द नमस्कार मित्रांनो, मराठी शाळेमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो काय बरोबर आहे, साबण आहे हातामध्ये. तर आज आपल्याला काही कपडे धुवायचे नाही आहेत. साबण एवढ्यासाठी घेतला आहे की आपल्याला काही शिकायचं आहे. तर हा पूर्ण व्हिडिओ पहा, ठीक आहे. रिनचा साबण आहे, लक्षात ठेवा. तर लक्ष द्या, या ठिकाणी आपल्याला ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवलं काय करायचं आहे, आपल्याला तीन अक्षरी शब्द आपल्याला शिकायचे आहेत. तीन अक्षर म्हणजे तीन अंकी आहे की नाही. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. पहा, या ठिकाणी आपला आय असेल आणि या ठिकाणी आपला एन असेल. थोडंसं बोल्ड काढूया. एन याचं नाव काय झालं तुम्हीच सांगायचं. इन काय झालं, आय एन इन म्हणतो ना आपण, आय एन इन, ठीक आहे. आता याला जर आपण इंग्रजीमधला र लावला, आर लावला, तर आता तुम्हीच बघा. थोड्या वेळपूर्वी दाखवलं होतं आपण धुवायची साबण, ठीक आहे. आर आय एन काय होईल बरं, इनला जर आर लावला तर काय होईल, रीन. इनला जर आर लावला तर काय होईल, रीन. काय होईल, रीन. तर ज्या प्रकारे आर लावला त्याच्यामुळे शब्द तयार झाले. तसंच आपण काय करू, आता काही आणखीन लावूया, आहे की नाही. पी लावूया, एस लावूया, एफ लावूया, आणखीन टी लावूया आणि बघूया इकडे. आता आपण शब्द तयार करूया, ठीक आहे. आय एन इथे, आय एन इथे, आय एन इथे, आय एन इन, हे सगळे इन आहेत. त्याला पी लावूया आपण, पी आय एन. जसं आर आय एन रीन झालं, इनला आर लावल्यामुळं रीन झालं, मग इनला पी लावल्यामुळं पीन, बरोबर आहे. पीन कोणत्याही याला जे अक्षर लागेल त्याचा आवाज येईल फक्त. आता एस लावूया इथं, इनला एस लावूया, मग काय होईल बघा. जसं रीन आर लावल्यामुळं पीन, पी लावल्यामुळं एस लावल्यामुळं सीन. काय झालं, सीन. आता एफ लावूया, एफ लावूया आपण इथे, एफ लावला, आता काय झालं सांगा सांगा, येस फीन. काय झालं, फीन. आता टी लावून बघूया आपण, टी बघा, टी लावला काय झालं बघा, टीन, टीन, टीन. या प्रकारे शब्द तयार होतात मित्रांनो. आणि एक सांगू का, मुलांना सुरुवातीपासून तयार करू द्या, म्हणजे ए पासून तयार करू द्या, बी पासून तयार करू द्या. आता बघा इथे ए लावा, त्याला वाचू द्या, त्याला काय वाचायचं ना ते वाचू द्या त्याला. पहा, ए लावा तो म्हणील ऐन, म्हणू द्या ऐन म्हणू द्या. बी लावा काय म्हणेल तो, बीन, बरोबर आहे की नाही. अशा प्रकारे झेड पर्यंत करू द्या त्याला, झेड पर्यंत बघा काय करेल तो, झीन करेल की नाही. अशा प्रकारे जर शब्द तयार केले तर काय होईल, त्याला वाचायची सवय लागेल आणि शब्द तयार करेल तो माइंडमध्ये आणि मग काय होईल, त्याला वाचता येईल, आहे की नाही. हो, आणि वाचल्यानंतर काय होईल, आत्मविश्वास वाढणार आहे, ठीक आहे. तर एवढं करा आणि आपल्या चॅनलला सहकार्य करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट दाबा, कमेंटमध्ये लिहा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि आपल्या मराठी शाळेला सहकार्य करा. धन्यवाद. मी मराठी, माझी शाळा मराठी, पात्र मराठी शाळा. शेअर सबस्क्राईब कमेंट धन्यवाद मराठी शाळा.